कशात मुलांनो, अभ्यास करतायत ना, करायलाच पाहिजे. आता मला वाटतं काल परवा दिवशी MBBSची पहिली लिस्ट लागली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, त्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जो शेवटचा मुलगा लागला त्या मुलाला मार्क्स होते 581. याचा अर्थ ह्या वर्षी फर्स्ट राऊंडचा नीटचा MBBSचा मेडिकल कॉलेजचा कट ऑफ किती लागला आहे? 581. गेल्या वर्षी जर बघितलं तर गेल्या वर्षीचा गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ होता 528 आणि ह्यावर्षी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ किती आहे? 581. म्हणजे 2020 कट ऑफ किती लागला? 581. आणि 2019 कट ऑफ किती होता? 528. ठीक आहे, कट ऑफ एक मार्कने वाढेल, दोन मार्कने वाढेल, तीन मार्कने वाढू शकतो, परंतु हे पहिलं वर्ष आहे की ज्या वर्षी कट ऑफ हा एकदम एवढा वाढला आहे. कितीने वाढला बघा, 528 होते 581, किती मार्क्सनं वाढला? जवळपास हे वाढला 53 मार्कांनी. कट ऑफ ह्यावर्षी जवळपास 53 मार्कांनी वाढला. एक विचार करा की कॉम्पिटिशन किती फास्ट वाढत आहे, समजलं? त्यामुळं वेळ वाया घालू नका. कॉम्पिटिशन हे दिवसेंदिवस वाढत आहे, प्रत्येक दिवशी कॉम्पिटिशन वाढत आहे, त्यामुळं वेळ वाया न घालता अभ्यास करा. कोरोना आहे म्हणून कोरोनाचं सारखं जप करत, कोरोना 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 करत कॉलेज करायचं नाही, ट्युशन करायचं नाही, ऑनलाईन क्लासेस करायचे नाहीत, अशा गोष्टी करू नका. कारण जेवढ्या लवकर तुम्ही चांगल्या अभ्यासाची सुरुवात करताल तेवढं तुम्ही पुढं असताल. त्यामुळे वेळ वाया घालू नका, अभ्यास करत राहा. ठीक आहे, आता आपण सेकंड चॅप्टर आपला स्टार्ट केला होता 11वीचा. सेकंड चॅप्टर कोणता होता? मॅथमॅटिकल मेथड्स. सेकंड चॅप्टर कोणताचा स्टार्ट केला आहे आपण? मॅथमॅटिकल मेथड्स. आता मॅथमॅटिकल मेथड्स मीन्स तुम्हाला फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, त्यानंतर कन्सेप्ट समजून घेण्यासाठी किंवा फिजिक्स हे पूर्ण अंडरस्टँड करण्यासाठी जे मॅथमॅटिकल गोष्ट लागतात, कारण फिजिक्स आणि मॅथ हे जवळपास सारखंच असतं किंवा मॅथचा यूज फिजिक्समध्ये होत असतो, त्यामुळं फिजिक्समधल्या काही गोष्टी समजण्यासाठी, फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मॅथची आवश्यकता असते. ठीक आहे, मग फिजिक्सचे कन्सेप्ट सॉल्व्ह करण्यासाठी किंवा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी जे सर्वात महत्त्वाच्या ज्या तीन गोष्टी असतात, त्या म्हणजे फर्स्ट असतं तुमचं वेक्टर, त्यानंतर असतं डिफरन्शिएशन आणि तिसरं असतं इंटिग्रेशन. हे जर तीन गोष्टी जर तुम्हाला येत नसतील किंवा समजत नसतील तर फिजिक्समधला कुठलाही प्रॉब्लेम घ्या किंवा कुठलंही डेरिवेशन घ्या, ते तुम्हाला कधीच समजणार नाही. तुम्हाला जर ह्या तीन गोष्टी जर नाही समजल्या, वेक्टर नाही समजला, डिफरन्शिएशन नाही समजलं, इंटिग्रेशन जर नाही समजलं, तर फिजिक्सचा पहिला चॅप्टर जर सोडला तर बाकीचे राहिलेले 19 चॅप्टर हे तुम्हाला कधीच समजणार नाही. कारण राहिलेल्या 19 चॅप्टरमध्ये वेक्टर प्रत्येक चॅप्टरमध्ये येणार, इंटिग्रेशन प्रत्येक चॅप्टरमध्ये येणार, डिफरन्शिएशन प्रत्येक चॅप्टरमध्ये येणार. त्यामुळं हा चॅप्टर सर्वात महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला फिजिक्स पूर्ण समजून घ्यायचं असेल तर हा चॅप्टर सर्वात महत्त्वाचा आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण वेक्टर पूर्ण केलं. वेक्टर असतंय काय, वेक्टरवरचे ऑपरेशन, वेक्टरचं ॲडिशन करून बघितलं, मल्टिप्लिकेशन करून बघितलं, सबट्रॅक्शन करून पाहिलं. ठीक आहे, त्यानंतर आजपासून आपण नवीन पॉईंट स्टार्ट करणार आहेत, दॅट इज डिफरन्शिएशन. आजपासून नवीन पॉईंट स्टार्ट करणार आहेत आपण, दॅट इज डिफरन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएशन मीन्स डेरिव्हेटिव्ह. ज्यावेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढतात म्हणजे तुम्ही काय करत आहात? डिफरन्शिएशन काढत आहात. ठीक आहे, आता डिफरन्शिएशन हा पूर्ण चॅप्टर आहे मॅथमध्ये. ज्यावेळेस तुम्ही 12वीला जाताल त्यावेळेस 12वीमध्ये जवळपास अर्धा सिलॅबस किंवा अर्धे चॅप्टर्स हे सगळे डिफरन्शिएशनवरती आणि इंटिग्रेशन्सवरती आहेत. ठीक आहे, परंतु ज्या मुलांचं मॅथ ग्रुप नाही आहे तर त्या मुलांसाठी हे आजचं लेक्चर हे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांचा मॅथ ग्रुप नाही आहे किंवा ज्यांनी मॅथ घेतलं नाही आहे त्यांच्यासाठी
ह्या तीन गोष्टी शिकणं खूप महत्त्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की मुलगा MBBSला जाणार का BMSला जाणार का BHMSला जाणार हे फक्त एक विषय डिसाईड करतं, ते म्हणजे फिजिक्स. एक सांगा, बायोलॉजी हे कुणीही शिकतं किंवा कुणालाही शिकवता येतं किंवा कुणीही मुलगा अभ्यास करू शकतो. तुम्ही ट्युशन नाही जरी लावलात, नुसतं कॉलेजच्या क्लासेसवरती तुम्ही बायोमध्ये 360 मार्क घेऊ शकतात, काहीच गरज नाही. बायोला काहीच करायची गरज नाही, कुणीही बायोमध्ये चांगले मार्क्स घेऊ शकतं. त्यानंतर केमिस्ट्रीचे पण हाल तसेच आहेत. केमिस्ट्री पण बायोच्या नंतर केमिस्ट्री इझी असते, केमिस्ट्री पण कुणीही सॉल्व्ह करतं, कुणालाही मार्क्स पडतात, ठीक आहे. फक्त प्रॉब्लेम हा फक्त फिजिक्समध्ये असतो, प्रॉब्लेम हा फक्त फिजिक्समध्ये असतो, ठीक आहे. त्यामुळं फिजिक्स हा एक असा सब्जेक्ट आहे की ते तुमची रँक ठरवतं. फिजिक्समधले मार्क्स हे तुमची रँक ठरवतं. अलशान, फिजिक्समधले मार्क्स हे ठरवतं की तुम्हाला MBBSला पाठवायचं का BMSला पाठवायचं का BHMSला पाठवायचं. हे फक्त कोण डिसाईड करतं? फिजिक्स. ऑल इंडियामध्ये बायोलॉजी केमिस्ट्री सगळ्याच पोरांना सोपं जातं, फक्त फिजिक्स हे फक्त अवघड जातं. अवघड जातं याचा अर्थ असं नाही की ते अवघड आहे, प्रॉब्लेम असा आहे की फिजिक्सच्या कन्सेप्ट मुलं व्यवस्थित समजून घेत नाहीत, त्यामुळं फिजिक्स हार्ड जातं. समजलं? त्यामुळं ह्याच्यावरती व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. जे मुलं रिपीट करत आहेत नीट एक्झाम, त्यांचा फक्त आणि फक्त एकच प्रॉब्लेम होता, तो म्हणजे फिजिक्स. त्यांना बायोमध्ये प्रॉब्लेम नव्हता, त्यांना केमिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम नव्हता, त्यांना फक्त फिजिक्समध्ये प्रॉब्लेम होता, म्हणून त्यांना रिपीट करण्याची वेळ आली. जर तुम्हाला जर रिपीट करण्याची वेळ नको असेल तर तुम्ही फिजिक्सवरती कॉन्सन्ट्रेट करा, फिजिक्सच्या कन्सेप्टवरती कॉन्सन्ट्रेट करा. समजलं? फिजिक्समध्ये प्रॉब्लेम्स आहेत, परंतु तुमचं मॅथ जर स्ट्रॉंग असेल, मॅथचे कन्सेप्ट जर क्लिअर असतील. मॅथचे कन्सेप्ट म्हणजे कोणतं? ट्रिग्नॉमेट्री यायला पाहिजे, वेक्टर यायला पाहिजे, डिफरेन्शिएशन यायला पाहिजे, इंटिग्रेशन यायला पाहिजे, म्हणजे फिजिक्स तुम्हाला येऊन जातं. अलशाद, आपण वेक्टर कम्प्लीट केलं आहे, आज मी तुम्हाला डिफरेन्शिएशन कम्प्लीट करेल आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये इंटिग्रेशन कम्प्लीट करेल. चला तर मग आजचा नवीन पॉईंट टाका, डिफरेन्शिएशन. आता बघा, फिजिक्समध्ये डिफरेन्शिएशनची गरज काय आहे किंवा डिफरेन्शिएशन म्हणजे नेमकं असतंय काय, हे अगोदर तुम्हाला मी कन्सेप्ट सांगेल. अलशाद, त्यानंतर मी त्याचे फॉर्म्युले घेईल आणि त्यानंतर त्याच्यावरचे मी एक्झाम्पल्स घेईल. परंतु नेमकं ह्या डिफरेन्शिएशनचा उपयोग फिजिक्समध्ये काय आहे किंवा त्याचा उपयोग काय केला जातो हे अगोदर आपण समजून घेऊ. आता सपोज करा, मी दोन केस घेईल, ठीक आहे, मी दोन कंडिशन घेईल किंवा दोन केस घेईल. मी केस फर्स्ट, ठीक आहे. सपोज करा ही तुमचे एक्स कोऑर्डिनेट आहे, हा तुमचा वाय कोऑर्डिनेट आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही अशी एक लाईन घेतली, हा एक्स कोऑर्डिनेट आहे, हा वाय कोऑर्डिनेट आहे, आणि ही एक तुम्ही एक स्ट्रेट लाईन घेतली की जी ओरिजिनमधून जाते. आता बघा, जर मला कुणी म्हटलं की ह्या लाईनचा स्लोप काय आहे, ह्या लाईनचा स्लोप किती आहे, स्लोप कळतं? स्लोप म्हणजे उतार. समजलं? आता ह्या लाईनचा जर मला म्हटलं की कुणी स्लोप काढ, तर स्लोपचा फॉर्म्युला काय असतो? स्लोप इज इक्वल टू टॅन थीटा. स्लोप इज इक्वल टू काय असतं? टॅन थीटा. स्लोप म्हणजे काय असतं? उतार, ठीक आहे. आता टॅन थीटामध्ये थीटा काय असतं बघा, तुम्ही ह्या लाईनवरती कुठेही अशी लाईन मारा, ठीक आहे, ह्या लाईननं ह्या लाईनसोबत हॉरिझॉन्टल लाईनसोबत जो अँगल केलेला असतो तो काय असतो? थीटा, ठीक आहे. जर तुम्हाला ह्या लाईनचा जर स्लोप काढायचा असेल तर तुम्हाला काय माहीत अस पाहिजे? थीटा. मग तुम्ही थीटा कुठेही काढा, सपोज तुम्ही थीटा इथं काढला तर एकच येणार आहे, तुम्ही थीटा इथं काढा तेवढंच येणार आहे, ठीक आहे. म्हणजेच ह्या लाईनचा स्लोप हा कॉन्स्टंट असतो, ठीक आहे. इथं बघा, इथं तेवढा स्लोप असेल, इथं तेवढा स्लोप असेल, इथं तेवढा स्लोप असेल, किंवा कुठंही जावा लाईनवरती, स्लोप हा नेहमी कॉन्स्टंट असतो, ठीक आहे. आणि स्लोप कसा काढला जातो? स्लोप इज इक्वल टू टॅन थीटा. आता पुढचा प्रश्न येतो की हा थीटा कसं काढायचा, बरोबर आहे. तुम्ही म्हणलात की ह्या लाईनचा स्लोप मीन्स टॅन थीटा असतं,
ठीक आहे, थीटा मीन्स हे थीटा झालं. मग हा थीटा कसा काढला जातो किंवा कसा काढायचा असतो ते अगोदर आपण बघूत. आता बघा, सपोज करा मी काय करतो की ह्या लाईनवरती एक दोन पॉईंट कन्सिडर करतो. ह्या लाईनवरती मी दोन पॉईंट कन्सिडर करतो. सपोज पहिला पॉईंट इथं आणि दुसरा पॉईंट इथं. मला थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, मी काय केलं, ह्या लाईनवरती दोन पॉईंट कन्सिडर केले. दोन पॉईंट कन्सिडर केले, ठीक आहे. आता ह्या सेकंड पॉईंटपासून मी एक लाईन ड्रॉ केली. ह्या सेकंड पॉईंटपासून मी एक लाईन ड्रॉ केली. हा जो इथला पॉईंट आहे, ह्या इथल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत एक्स वन कॉमा वाय वन, आणि ह्या सेकंड पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत एक्स टू कॉमा वाय टू. लक्षात, मी थीटा काढत आहे कारण मला स्लोप काढायचा लाईनचा, म्हणून मला थीटा पाहिजे. मी थीटा कसं काढत आहे, ह्या लाईनवरती मी दोन पॉईंट घेतलेत. ही फक्त कन्सेप्ट आहे, समजलं? हे मी कन्सेप्ट सांगत आहे की डेरिव्हेटिव्ह काय असतो किंवा डिफरन्शिएशन काय असतं. दोन पॉईंट घेतले, ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट एक्स वन कॉमा वाय वन, ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट एक्स टू कॉमा वाय टू. ठीक आहे, त्यानंतर ह्या पॉईंटपासून एक परपेंडिक्युलर काढलं, इथं अँगल झाला 90. ठीक आहे, आता बघा हा पूर्ण लेंथ किती असेल, एक्स टू. बरोबर आहे, ही पूर्ण लेंथ किती असेल, एक्स टू. ठीक आहे, आणि एवढी लेंथ किती असेल तुमची, एक्स वन. बरोबर आहे, ही पूर्ण लेंथ एक्स टू आणि एवढी लेंथ किती झाली, एक्स वन. म्हणजेच एवढी लेंथ किती झाली तुमची, एक्स टू मायनस एक्स वन. लक्षात, काय केलं मी, त्या लाईनवरती दोन पॉईंट घेतले, दोन पॉईंट घेऊन ट्रायंगल काढला. एका पॉईंटचे कॉर्डिनेट एक्स वन वाय वन, दुसऱ्या पॉईंटचे कॉर्डिनेट एक्स टू वाय टू. ठीक आहे, एवढी लेंथ त्या ट्रायंगलमधली एवढी लेंथ किती झाली, एक्स टू मायनस एक्स वन. कशामुळे एक्स टू मायनस एक्स वन झाली, कारण इथपर्यंत किती लेंथ आहे, एक्स टू, इथपर्यंत किती आहे, एक्स वन. दोघांचं दोघांचं सबट्रॅक्ट केलं, किती मिळतलं मला, एक्स टू मायनस एक्स वन. म्हणजेच एवढी लेंथ किती झाली तुमची, एक्स टू मायनस एक्स वन. वाढलं तर मी इथं काढून देतो. हा ट्रायंगल, हा थीटा, हा पॉईंट वन, हा पॉईंट टू. ठीक आहे, एवढी लेंथ किती झाली, एक्स टू मायनस एक्स वन. ठीक आहे, आता बघा, आता एवढी लेंथ काढायची मला, एवढी लेंथ काढायची. हे इथपर्यंत किती लेंथ आहे तुमची, वाय टू. एवढी लेंथ किती आहे, वाय टू. ठीक आहे, त्यानंतर इतकी लेंथ किती आहे तुमची, वाय वन. ह्या पॉईंटपर्यंत लेंथ किती आहे तुमची, वाय वन. बरोबर आहे, इथून इथपर्यंत किती लेंथ आहे तुमची, वाय वन. आणि इथून इथपर्यंत किती लेंथ आहे तुमची, वाय टू. ह्या दोघांचं जर मी सबट्रॅक्शन केलं किंवा मायनस केलं तर मला एवढी लेंथ मिळून जाईल, म्हणजे वाय टू मायनस वाय वन. म्हणजेच ही उभी लेंथ किती झाली तुमची, वाय टू मायनस वाय वन. ठीक आहे, आता बघा, टॅन थीटा ह्या ट्रायंगलमध्ये, टॅन थीटा ह्या ट्रायंगलमध्ये टॅन थीटा काय असतं बघा. टॅन थीटा इज इक्वल टू काय असतं, कोणा समोरील बाजू. टॅन थीटा इज इक्वल टू कोणा समोरील बाजू डिवाइड बाय कोणालगतची बाजू. कॉस थीटा काय असतं, कोणालगतची बाजू डिवाइड बाय कर्ण. साईन थीटा इज इक्वल टू काय असतं, कोणासमोरची बाजू डिवाइड बाय कर्ण. आणि टॅन थीटा इज इक्वल टू काय असतं, कोणासमोरील बाजू. हा कोण आहे, त्याच्यासमोर कोण आहे, वाय टू मायनस वाय वन. आणि कोणालगतची बाजू काय, एक्स टू मायनस एक्स वन. म्हणजेच वाय टू मायनस वाय वन डिवाइड बाय एक्स टू मायनस एक्स वन. आलं लाईनचा स्लोप कसं काढला, कळालं मी. टॅन थीटा इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन डिवाइड बाय एक्स टू मायनस एक्स वन. मी असं करून ह्या लाईनचा स्लोप काढला, समजलं? जर स्ट्रेट लाईन असेल तर त्या स्ट्रेट लाईनचा स्लोप टॅन थीटा असतो. टॅन थीटाची व्हॅल्यू काढली की त्या लाईनचा स्लोप भेटून जातो. स्लोप म्हणजे उतार, समजलं? आता ही झाली तुमची पहिली केस. ठीक आहे, आता डिफरन्शिएशन हे कुठं येतं किंवा डिफरन्शिएशन तयार का केलं गेलं मॅथमध्ये, किंवा डिफरन्शिएशनचा यूज काय आहे मॅथमध्ये, हे आता आपण नेक्स्ट कन्सेप्टमध्ये बघणार आहेत. ही प्रायमरी कन्सेप्ट झाली, नेक्स्ट कन्सेप्ट बघा. आता सपोज करा आता दुसरी केस बघा की
सपोज ही तुमची कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय कोऑर्डिनेट. आता लाईन अशी आहे, लाईन अशी आहे, स्ट्रेट नाही आहे, लाईन आता अशी आहे. आता जर तुम्हाला कोणी म्हटलं की ह्या लाईनचा स्लोप काढा, तर तुम्हाला काढता येईल का? स्लोप तुम्ही काढायला जाताल. सपोज तुम्हाला ह्या पॉईंटचा स्लोप काढा म्हटलं, इथल्या पॉईंटचा स्लोप काढा म्हटलं, तुम्ही काय करताल? ह्या पॉईंटला एक टँजंट लाईन काढताल. ह्या पॉईंटचा जर स्लोप काढा म्हटलं तर काय करणार? ह्या पॉईंटला मी एक टँजंट लाईन काढणार. टँजंट कळतं ना? टँजंट मीन्स सपोज करा हे सर्कल असेल, ह्याला एक टच करून जी लाईन जाते, ह्या सर्कलला टच करून जी लाईन जाते, त्या लाईनला आपण काय म्हणतो? टँजंट. ठीक आहे, हे मॅथमध्ये तुम्ही शिकणार आहेत. सर सपोज करा मला जर म्हटलं इथल्या पॉईंटचं स्लोप काढा, तर मी काय करेल? ह्या पॉईंटला मी एक टँजंट काढेल आणि इथला अँगल कितीही बघेल. सपोज इथला अँगल आहे थीटा वन. ठीक आहे, त्यानंतर मला जर कोणी म्हटलं की इथल्या पॉईंटचं स्लोप सांग, ह्या पॉईंटचं स्लोप सांग, मग काय करावं लागेल? त्या पॉईंटला एक स्लोप काढावं लागेल, त्या पॉईंटला एक स्लोप काढावं लागेल. ठीक आहे, आणि स्लोप काढून इथला अँगल मला बघावं लागेल, तो काय येईल? थीटा टू. ह्याच्यासारखं नाही आहे की कुठल्याही पॉईंटला स्लोप काढला की थीटा 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 येतो, पण ह्याच्यामध्ये तसं नाही आहे. स्ट्रेट लाईनला तसं असतं, पण ह्या कर्व लाईनला तसं होत नाही. कर्व लाईनला प्रत्येक पॉईंटला स्लोप हा वेगळा येतो. मग तुम्हाला प्रत्येक वेळेस बघावं लागतं इथला थीटा वन किती आहे, थीटा टू किती आहे. प्रत्येक पॉईंटचा स्लोप हा वेगळा 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 येतो. इथं तसं नाही आहे, प्रत्येक पॉईंटचा स्लोप हा सारखा होता. अलक्षात गोष्ट ही काय आली? आता बघा की डिफरेन्शिएशनचा जन्म कसा झाला. डिफरेन्शिएशनचा जन्म कसा झाला, कुठून झाला? ठीक आहे, आता बघा की मला ह्या लाईनचा स्लोप काढायचा आहे. मी हा एक पॉईंट घेतला, सपोज हा पॉईंट वन घेतला, आणि मी दुसरा एक पॉईंट घेतला, हा सेकंड पॉईंट. ठीक आहे, त्यानंतर ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट किती आहेत? एक्स वन कॉमा वाय वन. दुसऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट एक्स टू कॉमा वाय टू. ह्या पॉईंटपासून मी एक लाईन ड्रॉ केली परपेंडिक्युलर, आणि इथून एक लाईन ड्रॉ केली, इथं ट्रँगल तयार झाला. ठीक आहे, आता बघा ज्यावेळेस मी इथला अँगल फाईंड करेल, ज्यावेळेस मी इथला अँगल फाईंड करेल, तर मला ह्या पॉईंटचा मला स्लोप भेटेल. लक्षात काय म्हटलं मी? ज्यावेळेस मी ह्या पॉईंटच्या तिथला अँगल फाईंड करेल, त्यावेळेस मला त्या पॉईंटचा मला स्लोप भेटेल. मला थीटाची व्हॅल्यू भेटली की मला स्लोप भेटून जातो, कारण स्लोप इज इक्वल टू काय असतं? टॅन थीटा. स्लोप इज इक्वल टू काय असतं? टॅन थीटा. तुम्हाला कुठल्याही पॉईंटला जर स्लोप काढायचा असेल तर त्या पॉईंटला काय माहीत पाहिजे तुम्हाला? टॅन थीटा. हॉरिझॉन्टल सोबत, हॉरिझॉन्टल लाईनसोबत त्या पॉईंटने किती अँगल केला आहे? थीटा. ठीक आहे, आता मग जर मला म्हटलं की आता हा टॅन थीटा काढा, टॅन थीटा काढायचं म्हटलं की मला ट्रँगल पाहिजे असतो. हा ट्रँगल आहे का? हा ट्रँगल आहे का? हे दोन साईड झाल्या ट्रँगलच्या, आणि ही साईड अशी कर्व साईड आहे. ट्रँगल असा असतो ना, असं ट्रँगल झालं आहे का याच्यामध्ये? नाही झाला. हे दोन साईड आहेत, ही साईड अशी कर्व आहे. ठीक आहे, मग कर्व असल्यामुळे मग काय करणार मी? आता ट्रँगल तर मला पाहिजे, मग ही तर लाईन कर्व आहे, तर मी काय करणार? जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तिथूनच डिफरन्शिएशनचा जन्म झाला, तिथूनच ते जन्म घेतले, काय करणार? काय करणार बघा, पॉईंट टू, पॉईंट टू टेक क्लोज टू वन, पॉईंट टू टेक क्लोज टू वन. हा जो पॉईंट टू आहे, हा पॉईंट टू सरकवत 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 काय करायचं? वनकडे घेऊन यायचा. हा पॉईंट टू, हा पॉईंट टू सरकवत 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 काय करायचं? वनकडे घेऊन यायचा. ठीक आहे, आता बघा ज्यावेळेस, आता सेम मगाशी सारखं, ही लेंथ किती असेल? एक्स टू मायनस एक्स वन. त्यानंतर ही लेंथ किती असेल? वाय टू मायनस वाय वन. ठीक आहे, आता ज्यावेळेस तुम्ही पॉईंट टू सरको सरको पॉईंट वनकडे आणताल, त्यावेळेस काय होईल? हा ट्रँगल एकदम असं लहान 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 होत जाईल. बरोबर आहे, हा पॉईंट ज्यावेळेस तुम्ही सरकवत 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 हे इकडे आणताल, ह्या वनकडे आणताल, त्यावेळेस काय होईल की हा तुमचा ट्रँगल
हा लहान 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 होत जाईल. म्हणजेच काय झालं, वाय टू मायनस वाय वन ही जी लेंथ आहे ही लेंथ क्लोज टू झिरो येईल. लक्षात, काय केलं मी हा पॉईंट सरकत 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 वनकडे आणत आहे. म्हणजेच तुमची वाय टू मायनस वाय वन पण लेंथ कमी 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 होत जाईल आणि एक्स टू मायनस एक्स वन लेंथ पण कमी 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 होत जाईल. म्हणजेच काय होईल, इथं असं एकदम हा पॉईंट इथं येऊन बसेल. हा पॉईंट जो सेकंड पॉईंट होता तो एकदम छोटासा होऊन बसेल. ठीक आहे, आता बघा सरकत सरकत कुठपर्यंत आणायचं हा पण प्रश्न आहे ना, की हा टू पॉईंट सरकत सरकत कुठपर्यंत आणायचा, क्लोज टू झिरो घेऊन यायचा, एकदम झिरो करून नाही टाकायचा. टू पॉईंट हा सरकत सरकत वनकडे आणत आहे तुम्ही, कुठपर्यंत घेऊन यायचा, जोपर्यंत वाय टू मायनस वाय वनची व्हॅल्यू, जोपर्यंत वाय टू मायनस वाय वनची व्हॅल्यू, वाय टू मायनस वाय वनची व्हॅल्यू क्लोज टू झिरो येत नाही, किंवा एक्स टू मायनस एक्स वनची व्हॅल्यू क्लोज टू झिरो होत नाही, तोपर्यंत तो पॉईंट क्लोज क्लोज घेऊन यायचा. ठीक आहे, आता बघा म्हणजेच काय होऊन जाते बघा, आता हे हा तुमचा पॉईंट ज्यावेळेस एकदम क्लोज टू झिरो येऊन बसेल, ज्यावेळेस तुमचा पॉईंट एकदम क्लोज टू झिरो येऊन बसेल, त्यावेळेस ही जी लाईन होती जी अशी वाकडी होती अशी, ती थोडीशी सरळ होऊन दिसालेली दिसेल. बरोबर आहे, सपोज अशी पूर्ण लाईन आहे त्यातला एकदम छोटासा पार्ट घेतला तुम्ही, एवढा असं छोटासा पार्ट घेतला तर तो स्ट्रेट दिसेल ना. अलशात जर असं एकदम कर्व लाईन असेल आणि त्यातला एकदम छोटासा पार्ट घेतला तुम्ही, एकदम क्लोज टू झिरो घेतला, समजा लागले का, ही लाईन आहे कर्व, त्यातला एकदम मी छोटासा पार्ट घेतला, छोटासा पार्ट म्हणजे तो कसा दिसतो आपल्याला, स्ट्रेट दिसतो. एकदम क्लोज टू झिरो घेतला की तो पार्ट असा स्ट्रेट दिसतो. बरोबर आहे, मला माहिती आहे स्लोप इज इक्वल टू टॅन थीटा. अलशात त्यानंतर आता बघा याच्यामध्ये, ज्यावेळेस मी वाय टू मायनस वाय वन हे नियरली इक्वल टू झिरो, झिरो नाही आहे, नियरली किंवा क्लोज टू झिरो असा आहे, मग मी लिहिताना कसं लिहितो बघा, टॅन थीटा इज इक्वल टू लिमिट लिमिट वाय टेन टू झिरो, लिमिट वाय टेन टू झिरो, जी वायची वाय जे आहे ते झिरोच्या क्लोज आहे, म्हणजेच वाय टू मायनस वाय वन. अलशात ही जी व्हॅल्यू आहे वाय टू मायनस वाय वन, ही जी व्हॅल्यू आहे वाय टू मायनस वाय वन, ही किती आहे, लिमिट टेन टू झिरो, वाय टेन टू झिरो, म्हणजे ही व्हॅल्यू झिरोच्या जवळपास आहे, झिरो नाही आहे, झिरो नाही आहे. वाय टू मायनस वाय वन ही व्हॅल्यू झिरोच्या जवळ आहे, आणि सेम ही पण व्हॅल्यू लिमिट एक्स टेन टू झिरो एक्स टू मायनस एक्स वन, एक्स टू मायनस एक्स वन टेन टू झिरो. अलशात जो मी मोठा ट्रायंगल घेतला होता परंतु त्याच्यामध्ये एक अशी कर्व लाईन येली होती, त्यामध्ये अशी एक कर्व लाईन येत होती, म्हणून मी काय केलं, ही इथला पॉईंट हा क्लोज टू वन घेतला, आणि क्लोज टू वन घेतल्यामुळं एकदम छोटासा ट्रायंगल तयार झाला, एकदम छोटासा, जी की ज्याची लाईन टेन टू झिरो आहे, टेन टू झिरो आहे, म्हणजे झिरोच्या जवळपास आहे. आलं इथपर्यंत लक्षात, त्यानंतर बघा आता समजलं, वाय टू मायनस वाय वनची व्हॅल्यू टेन टू झिरो आहे, एक्स टू मायनस एक्स वनची व्हॅल्यू टेन टू झिरो आहे, म्हणजे झिरोच्या जवळपास आहे. मग मॅथमध्ये जी व्हॅल्यू एकदम छोटीशी असते, मॅथमध्ये जी व्हॅल्यू एकदम छोटीशी असते त्या व्हॅल्यूला म्हणतो आपण डी वाय, ही व्हॅल्यू एकदम छोटीशी आहे, एकदम छोटीशी आहे, म्हणून त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो डी वाय, आणि ही पण व्हॅल्यू एकदम छोटीशी आहे म्हणून त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो डी एक्स. समजलं, ही व्हॅल्यू एकदम छोटीशी आहे म्हणून त्या व्हॅल्यूला काय म्हणायचं डी वाय, ही व्हॅल्यू एकदम छोटीशी आहे म्हणून त्याला काय म्हणायचं डी एक्स, आणि ह्यालाच म्हणतात डिफरन्शिएशन. ह्या टर्मला काय म्हणायचं डिफरन्शिएशन. अलशात ह्या टर्मला काय म्हणायचं डिफरन्शिएशन. समजलं, एकदम जर ज्यावेळेस तुम्ही छोटीशी व्हॅल्यू असेल, एकदम छोटीशी व्हॅल्यू असेल, तर त्या छोटीशी व्हॅल्यू
आपण कसं दाखवतो dy किंवा dx ना. एग्जांपल बघा, आता सपोज करा हा पूर्ण एरिया आहे, एकदम फिजिक्स मधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट, हा पूर्ण एरिया आहे आणि ह्या पूर्ण एरियाचं जो एरिया आहे तो पूर्ण एरिया x आहे. पूर्ण एरिया किती आहे? x आहे. ठीक आहे, आता ह्या पूर्ण एरियामधलं मला एकदम छोटीशी गोष्ट घ्यायची, एकदम छोटीशी. पूर्ण एरिया किती आहे? x आहे. त्या पूर्ण एरिया x मधली मला एकदम छोटीशी गोष्ट घ्यायची, त्यामुळे ती छोटीशी गोष्ट आपण कसं लिहित असतो किंवा कसं दाखवत असतो? dx. अलशात पूर्ण एरिया x आहे, त्यातली एकदम छोटीशी गोष्ट बारीक कशी दाखवतो आपण? dx ना. इथं बघा, वाय टू मायनस वाय वन हे 10 to 0 आहे, एकदम छोटंसं आहे, 0 जवळजवळ आहे, म्हणून मी त्याला कसं लिहिलं? dy. आणि x2 मायनस x1 ही व्हॅल्यू एकदम छोटीशी आहे, 0 जवळपास आहे, म्हणून त्याला मी कसं लिहिलं? dx. आणि ह्याच गोष्टीला काय म्हणतो आपण? डिफरन्शिएशन. समजलं? ह्याला आपण आणखी काय म्हणू शकतो? स्लोप. ह्यालाच आपण काय म्हणतो? स्लोप ऑफ, स्लोप ऑफ, स्लोप ॲट अ पॉइंट, स्लोप ॲट पॉइंट इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. बरोबर आहे, मी पॉइंटला स्लोप कसं काढला जातो? डी वाय बाय डी एक्स काढलं की कुठल्याही पॉईंटचा मला स्लोप भेटतो. समजलं? ह्यालाच आपण असं म्हणतो वाय डिफरन्शिएट, डिफरन्शिएट विथ, विथ आता शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ह्यालाच आपण काय म्हणतो? वाय, वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय चेंज व्हायला लागलं आहे, डिफरन्शिएट म्हणजे काय व्हायला लागलं आहे? चेंज व्हायला लागलं आहे. वाय चेंज व्हायला लागलं आहे, वाय कुणासोबत चेंज व्हायला लागला आहे? एक्स सोबत. जसं तुमचं एक्स चेंज होईल तसं वाय चेंज होणार आहे, जसं तुमचं एक्स चेंज होईल तसं वाय चेंज होणार आहे. वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, जर तुम्ही असं लिहिलं असतं, सेकंड एक्झाम्पल बघा, जर मी असं लिहिलं डी वाय बाय डी टी, डी वाय बाय डी टी, याचा मिनिंग काय झालं? वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. जसा तुमचा वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, टी मीन्स टाईम, जसं टाईम चेंज होईल तसं वाय चेंज होणार आहे, जसं टाईम चेंज होईल तसं वाय चेंज होणार आहे. हे कन्सेप्ट आहे, ही जर नाही कळाली तर फिजिक्समध्ये काहीच कळणार नाही. समजलं? डी वाय बाय डी एक्सला आपण काय म्हणतो? स्लोप ऑफ लाईन. आणि ह्याला आपण कसं वाचतो? वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि असं लिहिणं म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह लिहिणं किंवा डिफरन्शिएशन लिहिणं. समजलं इथपर्यंत? हे झालं तुमचं डिफरन्शिएशनची कन्सेप्ट झाली. समजलं? हे झालं तुमचं डिफरन्शिएशनची कन्सेप्ट. ह्यानंतर मी फॉर्म्युले सांगेल आणि काही एक्झाम्पल घेईल. ठीक आहे, नेक्स्ट टाका आता फॉर्म्युले. फॉर्म्युले फॉर्म्युले फर्स्ट फॉर्म्युला लिहा, फॉर्म्युले बघून सांगतोय, याचा अर्थ मला पाठ नाही असं नाही आहे, चुकून आहे म्हणून सांगतोय. फर्स्ट फॉर्म्युला लिहा, वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट, वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट. जर वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल तर त्याचं डिफरन्शिएशन डी वाय बाय डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स हे येत असतं 0. लक्षात, जर वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल तर त्याचं डिफरन्शिएशन किती येत असतं? 0. एक्झाम्पल बघा, आता लगेच इथे एक्झाम्पल घेईन तुम्ही. एक्झाम्पल एक्झाम्पल सपोज मी म्हटलं वाय इज इक्वल टू 5, वाय इज इक्वल टू 5, 5 हे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन काय येत असतं? 0. म्हणून इथे काय लिहिलं मी डिवाइड बाय डी एक्स इज इक्वल टू 0. समजलं? कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन काय येत असतं? 0. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला बघा, वाय इज इक्वल टू एक्स रेस टू एन.
y इज इक्वल टू एक्स रेस टू एन. हेच डिफरेंशिएशन काय येतं बघा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा एन खाली घ्यायचा, हा एन खाली घ्यायचा, आणि एक एन जर खाली गेला तर वर काय काय राहतं मग एन मायनस वन. एक्स रेस टू एनचं डिफरेंशिएशन काय येतं, एन एक्स रेस टू एन मायनस वन. एक्झाम्पल बघा आता, एक्झाम्पल एक्स रेस टू फाईव्ह, जर वाय इज इक्वल टू एक्स रेस टू फाईव्ह असेल, एक्झाम्पल एक्स रेस टू फाईव्ह, तर याचं डिफरेंशिएशन काय येतं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू फाईव्हला खाली घ्यायचं फाईव्ह आणि वरी फाईव्ह मायनस वन करायचं, बरोबर आहे. हे एन म्हणजे काय, फाईव्ह आहे, फाईव्हला खाली घ्यायचं, फाईव्हला खाली घ्यायचं आणि वरी एक मायनस करायचा, म्हणजे फाईव्ह मायनस वन, म्हणजे हे काय येतं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू फाईव्ह एक्स रेस टू फोर. लक्षात समजलं, कॉन्स्टंट डिफरेंशिएशन झिरो येतं, एक्स रेस टू एनचं डिफरेंशिएशन एन एक्स रेस टू एन मायनस वन, ठीक आहे. आता नेक्स्ट टाका थर्ड फॉर्म्युला, फॉर्म्युला नंबर थ्री, वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स, ह्याचं डिफरेंशिएशन येतं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स. समजलं, ई रेस टू एक्सचं डिफरेंशिएशन काय येत असतं, ई रेस टू एक्सच येत असतं. लक्षात, ई रेस टू एक्सचं डिफरेंशिएशन ई रेस टू एक्सच येत असतं, तेच येत असतं, त्यामुळे टेन्शन नाही आहे. त्यानंतर फोर्थ फॉर्म्युला लिहा आता, वाय इज इक्वल टू लॉग एक्स, वाय इज इक्वल टू लॉग एक्स. आता बघा, वाय इज इक्वल टू लॉग ई रेस टू एक्स, ह्याचं डिफरेंशिएशन काय येतं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन बाय एक्स. लॉग एक्सचं डिफरेंशिएशन काय येतं, वन बाय एक्स. त्यानंतर पाचवा फॉर्म्युला लिहा, वाय इज इक्वल टू ए रेस टू एक्स, वाय इज इक्वल टू ए रेस टू एक्स, ह्याचं डिफरेंशिएशन काय येतं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्सचं डिफरेंशिएशन ए रेस टू एक्स लॉग ए. ए रेस टू एक्सचं डिफरेंशिएशन काय असतं, ए रेस टू एक्स लॉग ए. ह्या ठिकाणी ए काय असतं, ए हे कॉन्स्टंट असतं, ए काय असतं, कॉन्स्टंट असतं. एक्झाम्पल बघा आता, एक्झाम्पल जर वाय इज इक्वल टू ई रेस टू सॉरी वाय इज इक्वल टू फाईव्ह रेस टू एक्स दिलं, वाय इज इक्वल टू फाईव्ह रेस टू एक्स दिलं, तर याचं डिफरेंशिएशन काय येणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स म्हणजे फाईव्ह रेस टू एक्स घ्यायचा, बरोबर आहे. लॉग ए म्हणजेच लॉग फाईव्ह, फाईव्ह म्हणजे काय, तुमचं कॉन्स्टंट आहे म्हणजे ए आहे, लॉग फाईव्ह. अलशाद, त्यानंतर नेक्स्ट सिक्स नंबर फॉर्म्युला, फॉर्म्युले लक्षात ठेवावं लागतील, पाठ करावं लागतील किंवा समजून घ्यावं लागतील. आणि फिजिक्ससाठी जेवढे काही फॉर्म्युले असतील डिफरेंशिएशनचे तेवढे मी फक्त सांगेल तुम्हाला, त्यावरती नाही सांगणार. त्यानंतर सिक्स नंबर घ्या आता, वाय इज इक्वल टू साईन एक्स, वाय इज इक्वल टू साईन एक्स, ह्याचं डिफरेंशिएशन काय येतं बघा, साईन एक्सचं डिफरेंशिएशन काय असतं, कॉस एक्स. समजलं, वाय इज इक्वल टू साईन एक्स, साईन एक्सचं डिफरेंशिएशन काय असतं, कॉस एक्स. सपोज एक्झाम्पल बघा आता, एक्झाम्पल जर असं दिलं, साईन वाय इज इक्वल टू साईन थ्री एक्स, वाय इज इक्वल टू साईन थ्री एक्स, ह्याचं डिफरेंशिएशन कसं करायचं मग, डी वाय बाय डी एक्स, साईन एक्स, साईन एक्सचं डिफरेंशिएशन काय असतं, कॉस एक्स असतं. इथं साईन थ्री एक्स दिलं आहे म्हणजे साईन थ्री एक्सचं डिफरेंशिएशन काय येईल, कॉस थ्री एक्स, बरोबर आहे. आणि त्यानंतर काय करायचं, ह्या थ्री एक्सचं पण डिफरेंशिएशन करायचं. अगोदर साईन एक्सचं डिफरेंशिएशन करायचं, अगोदर साईन एक्सचं डिफरेंशिएशन करायचं, साईन एक्सचं डिफरेंशिएशन काय येतं, कॉस थ्री एक्स, त्यानंतर थ्री एक्सचं डिफरेंशिएशन करायचं. आता
थ्री एक्स डिफरेंशिएशन डी बाय डी एक्स थ्री एक्स डिफरेंशिएशन का मग थ्री एक्स डिफरेंशिएशन का संगा आता कॉस थ्री एक्स इंटू तुम्हारा मैं मगाशी संगित एक्स रेस टू एन च डिफरेंशिएशन का एन एक्स रेस टू एन माइनस वन ठीक है इत एक्स रेस टू किती है वन है बरोबर है मग थ्री वन ला वन लिखल ठीक है त्यानंतर वर एक्स रेस टू एन माइनस वन आत एक्स रेस टू एन माइनस वन म्हणजे वन माइनस वन वन माइनस वन ठीक है आता बघा मग काय येतं कॉस थ्री एक्स इंटू थ्री इंटू वन एक्स रेस टू झीरो बरोबर आहे आणि एक्स रेस टू झिरो काय असतं वन असतं म्हणजेच हे काय येईल थ्री कॉस थ्री एक्स बरोबर आहे एक्स रेस टू झिरो काय असतं वन एक गोष्ट आणखी एक लिहा किंवा वाटलं तर सोप्या लँग्वेजमध्ये हे किती सहावा वाटलं तर एक गोष्ट आणखी एक लिहा डिफरेंशिएशन ऑफ एक्स जर वाय इज इक्वल टू एक्स दिलं असेल तर शॉर्ट फॉर्म आहे डी वाय बाय डी एक्स किती असतं डिफरेंशिएशन वन जर वाय इज इक्वल टू एक्स दिलं असेल तर एक्सचं डिफरेंशिएशन काय येत असतं वन तुम्ही ह्याला असंही काढू शकतात एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये पण काढू शकतात परंतु एक शॉर्टकट सांगितला एक्सचं डिफरेंशिएशन काय असतं वन समजलं वाटलं तर फॉर्म्युला लिहिलं तरी चालेल एक्सचं डिफरेंशिएशन काय असतं वन ठीक आहे कसं वन येतं हे तुम्हाला मी ते दाखवलं एक्सचं डिफरेंशिएशन कसं वन येतं हे तुम्हाला मी दाखवलं वाटलं तिथे असं वन लिहा ब्रॅकेटमध्ये एक्स रेस टू झिरो वन ठीक आहे हे झालं साईन एक्स आता नेक्स्ट आहे का कॉस एक्स साईनचं झालं आता सेवन्थ फॉर्म्युला लिहा वाय इज इक्वल टू कॉस एक्स आता सी आलं की ते मायनस लिहायचं सी शी सॉरी सी मायनस असतं शी घाण असतं म्हणजे मायनस असतं सी आलं की डिफरेंशिएशन त्याचं कसं लिहायचं मायनस लिहायचं म्हणजे कसं लिहायचं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू कॉस डिफरेंशिएशन काय लिहायचं मायनस साईन एक्स अलशाद कॉस डिफरेंशिएशन काय येतं मायनस साईन एक्स साईनचं डिफरेंशिएशन कॉस कॉस डिफरेंशिएशन साईन उलट आहे हे दोघं एकमेकाशी उलट आहेत ना साईनचं डिफरेंशिएशन काय कॉस आणि कॉस डिफरेंशिएशन काय मायनस साईन सी आलं की मायनस लिहायचं शी आलं की मायनस लिहायचं ठीक आहे आता आणखी एकदा बघा सपोज करा वाय इज इक्वल टू टॅन एक्स असेल तर टॅन एक्सचं डिफरेंशिएशन काय येतं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स टॅन एक्सचं डिफरेंशिएशन काय येतं सेक्स स्क्वेअर एक्स त्यानंतर हा फॉर्म्युला झाला आठ नऊ नंबर बघा आता वाय इज इक्वल टू सेक एक्स असेल वाय इज इक्वल टू सेक एक्स असेल तर वाय इज इक्वल टू सेक्स सेक एक्स डिफरेंशिएशन काय येतं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू सेक एक्स टॅन एक्स सेक एक्स टॅन एक्स सेक एक्स समजलं टॅनचं डिफरेंशिएशन सेक्स स्क्वेअर एक्स आणि सेक एक्सचं डिफरेंशिएशन सेक एक्स टॅन एक्स किंवा टॅन एक्स सेक्स एक्स टॅन एक्स सेक एक्स ठीक आहे हे झाले नऊ फॉर्म्युले त्यानंतर आता लिहा टेन्थ फॉर्म्युला टेन्थ फॉर्म्युला वाय इज इक्वल टू कोसेक एक्स ह्याच्यानंतर मी एक्झाम्पल घेईल फक्त आत्ता फॉर्म्युले लिहून घ्या वाय इज इक्वल टू वाय इज इक्वल टू कोसेक्स एक्स मग ह्याचं डिफरेंशिएशन काय येतं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस मायनस कोसेक्स एक्स कॉट एक्स ठीक आहे कोसेक्स एक्सचं डिफरेंशिएशन काय येतं मायनस कोसेक्स एक्स कॉट एक्स सी आलं की मायनस घ्यायचं सी आलं की मायनस घ्यायचं सी म्हणजे निगेटिव्ह असतं आलं शायद त्यानंतर कोसेक्सचं डिफरेंशिएशन मायनस कोसेक्स एक्स कॉट एक्स मायनस का घेतलं कारण सी आलं म्हणून मायनस घ्यायचं हे शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायची म्हणजे चुकणार नाही कॉस एक्सचं डिफरेंशिएशन सी आलं आहे म्हणजे मायनस घ्यायचं डिफरेंशिएशनमध्ये त्यानंतर फॉर्म्युला नंबर इलेवन वाय इज इक्वल टू कॉट एक्स
y इज इक्वल टू कॉर्टेक्स. डिफरेंशिएशन डीवाय बाय डी एक्स. कॉर्टेक्सचं डिफरेंशिएशन काय येतं? सी आलंय म्हणजे मायनस आहे, कन्फर्म आहे. कॉर्टेक्सचं डिफरेंशिएशन सिक्स कोसेक स्क्वेअर एक्स. कोसेक स्क्वेअर एक्स झालं इथपर्यंत. झालं हे 11 फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. तसे तर खूप सारे फॉर्म्युले आहेत, परंतु फक्त एवढे 11 लक्षात ठेवा, कारण तेवढेच फिजिक्ससाठी उपयोगाचे आहेत. ह्यानंतर मी तुम्हाला एक्झाम्पल्स घेईल की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जाते. खाली टाका आता एक्झाम्पल. फॉर्म्युले झाले, आता एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स एक्झाम्पल्स लिहा. फर्स्ट एक्झाम्पल बघा. फर्स्ट एक्झाम्पल y इज इक्वल टू 2 रेस टू एक्स रेस टू 3. y इज इक्वल टू 2 इंटू एक्स रेस टू 3. कसं करणार डिफरेंशिएशन? एक्स रेस टू 3 म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करणार तुम्ही? y इज इक्वल टू एक्स रेस टू एन. काय असतं डिफरेंशिएशन? dy बाय dx इज इक्वल टू n एक्स रेस टू एन मायनस 1. मग हा फॉर्म्युला यूज करा. इथं काय होतं? dy बाय dx इज इक्वल टू 2 ला 2, 2 ला हलवायचं नाही, ठीक आहे. त्यानंतर एक्स रेस टू 3 चं डिफरेंशिएशन कसं करणार मी? 3 बरोबर आहे, 3 एक्स रेस टू एन. एन खाली घ्यायचं, वरून एक मायनस करायचं, म्हणजे वर काय येणार? 3 मायनस 1. म्हणजेच डिफरेंशिएशन काय आलं हे? dy बाय dx 3 × 2 = 6 आणि एक्स रेस टू 2. समजलं? हे पहिलं होतं म्हणून मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं. ह्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही शिकताल फिजिक्सचे चॅप्टर्स, त्यावेळेस मी तुम्हाला एवढं नाही सांगणार. डायरेक्ट मी हे इथं मल्टिप्लाय करेल, वरून एक मायनस करेल, 3 × 2 = 6 एक्स रेस टू 2 असं सांगून टाकल. समजलं? इथं मी ह्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज केला? एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज केला, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. आता सेकंड एक्झाम्पल काय घेतो मी? सेकंड एक्झाम्पल वाय इज इक्वल टू एक्स रेस टू 6. काय ना डिफरेंशिएशन? वाय चे डिफरेंशिएशन dy बाय dx एक्स रेस टू 6. 6 खाली एक्स रेस टू 6 मायनस 1 म्हणजे किती झालं हे? 6 एक्स रेस टू 5. अलशात एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला कसा यूज केला? n एक्स रेस टू n मायनस 1 हा फॉर्म्युला आहे, तो यूज केला मी. त्यानंतर बघा आता सेकंड एक्झाम्पल वाय इज इक्वल टू 2x. वाय इज इक्वल टू 2x. वाय इज इक्वल टू 2x डिफरेंशिएशन काय येत असतं? तुम्हाला सांगितलं मी, 2 ला 2 लिहून घ्यायचं, 2 ला काहीच हात लावायचा नाही, ठीक आहे. 2 ला 2 लिहून घेतलं. एक्सचं डिफरेंशिएशन किती असतं? 1 बरोबर आहे. एक्सचं डिफरेंशिएशन किती असतं? 1. मगाशी मी सांगितलं एक्सचं डिफरेंशिएशन का 1 असतं. डायरेक्टली फॉर्म्युला लक्षात ठेवा. जर वाय इज इक्वल टू एक्स असेल तर dy बाय dx इज इक्वल टू काय असतं? 1. एक्सचं डिफरेंशिएशन 1 असतं. एक्सचं डिफरेंशिएशन 1 असतं. 2 ला 2 लिहून टाकलं मी, ठीक आहे. हे झालं तुमचं सेकंड, थर्ड, फोर्थ, थर्ड एक्झाम्पल, ठीक आहे. आता नेक्स्ट आणखी एक्झाम्पल. बरं, आणखी थर्ड झाला, आता फोर्थ घ्या. वाय इज इक्वल टू 12. हे झालं आहे तुम्हाला, हे कॉन्स्टंट आहे. 12 कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. जर वाय इज इक्वल टू जर कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटचं डिफरेंशिएशन dy बाय dx. वायला मी कसं लिहिलं? वायचं डिफरेंशिएशन काय येतं? dy बाय dx. कॉन्स्टंट काय असतं? कॉन्स्टंटचं डिफरेंशिएशन 0 असतं. वायचं डिफरेंशिएशन dy बाय dx, ठीक आहे. म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू काय येईल? 0. अलक्षात हे एक्झाम्पल्स आहेत. आणखी मी अल्जेब्रा शिकवलं डिफरेंशिएशनचा की आणखी एक्झाम्पल घे, ठीक आहे. नेक्स्ट टाका आता अल्जेब्रा ऑफ डिफरेंशिएशन. अल्जेब्रा ऑफ डिफरेंशिएशन. हे झालं की आणखी एक्झाम्पल घेईल, टेन्शन घेऊ नका. डिफरेंशिएशन अल्जेब्रा ऑफ डिफरेंशिएशन, ठीक आहे. आता बघा अल्जेब्रा ऑफ डिफरेंशिएशन. अल्जेब्रा म्हणजे काय असतं? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ह्याला म्हणतात अल्जेब्रा, ठीक आहे. फर्स्ट बघा ॲडिशन.
फर्स्ट लिहा ॲडिशन. आता मी डायरेक्ट एक्झाम्पल घेईल, ठीक आहे. जर वाय इज इक्वल टू एक्स रेस टू टू प्लस एक्स रेस टू सिक्स प्लस ई रेस टू एक्स दिलं असेल, समजलं. वाय इज इक्वल टू एक्स रेस टू टू एक्स रेस टू सिक्स ई रेस टू एक्स असं दिलं असेल, आणि ह्याचं तुम्हाला जर डिफरन्शिएशन करा म्हटलं, कारण हे ॲडिशन आहे ना सगळं, बरोबर आहे. पहिलं मी ॲडिशन घेतो आहे, नंतर मल्टिप्लिकेशन घेईल, नंतर डिव्हिजन घेईल. हे ॲडिशनमध्ये आहे. मग ह्याचं जर डिफरन्शिएशन करा म्हटलं तर डिफरन्शिएशन कसं करणार तुम्ही? वायचे डिफरन्शिएशन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू टू चं डिफरन्शिएशन कसं काढलं जातं? जर वाय इज इक्वल टू एक्स रेस टू एन दिलं असेल तर डिफरन्शिएशन कसं काढतो आपण? डी वाय बाय डी एक्स एन एक्स रेस टू एन मायनस वन, बरोबर आहे. मग एक्स रेस टू टूचं डिफरन्शिएशन काय येईल? हे टू म्हणजे काय? एन आहे, त्याला खाली लिहायचं. एक्सला एक्स, एनला खाली लिहिलं एक्सला एक्स, आणि वरी एन मायनस वन करायचं. एन किती आहे तुमचं? टू आहे. टू मायनस वन किती येतं? वन. प्लस त्यानंतर सिक्स खाली लिहायचं, वरी काय लिहायचं? सिक्स मायनस वन. वाटलं तिथं लिहा व्यवस्थित जर कुणी स्लो असेल तर. प्लस ई रेस टू एक्सचं डिफरन्शिएशन काय असतं? ई रेस टू एक्सच असतं. म्हणजे हे झालं ई रेस टू एक्स. म्हणजेच काय येईल तुमचं डिफरन्शिएशन? डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू टू रेस टू एक्स प्लस सिक्स एक्स रेस टू फाईव प्लस ई रेस टू एक्स. अलक्षात डिफरन्शिएशन कसं काढायचं ते? प्रत्येक टर्मचं डिफरन्शिएशन सेपरेट काढायचं. जर ॲडिशनमध्ये जर इक्वेशन दिलं असेल तर प्रत्येक टर्मचं डिफरन्शिएशन सेपरेट काढायचं. ह्याचं ह्याला काही संबंध नाही ठेवायचा, ह्याचं ह्याला काही नाही संबंध ठेवायचा. प्रत्येक टर्मचं डिफरन्शिएशन वेगळं काढायचं, बरोबर आहे. आणखी एक्झाम्पल सपोज करा, सेकंड एक्झाम्पल लिहा होतं वाय इज इक्वल टू एक्स रेस टू फाईव्ह प्लस रूट एक्स. वाय इज इक्वल टू एक्स रेस टू फाईव्ह प्लस रूट एक्स. रूट दिसलं की एकदम खालीवरी होतं, हॅलो शाद व्हायचं नाही. तसं काय लिहायचं होतं ह्याला? वाय इज इक्वल टू एक्स रेस टू फाईव्ह प्लस रूट एक्स. ह्याला मी कसं लिहितो? एक्स रेस टू वन बाय टू, बरोबर आहे. रूट एक्सला काय लिहिलं मी? वन बाय टू, बरोबर आहे. आता सोपं झालं. हे टर्म म्हणजे काय झाली? एक्स रेस टू यांच्या फॉर्ममध्ये आली, अलक्षात. ती टर्म म्हणजे एक्स रेस टू यांच्या फॉर्ममध्ये आली, आणि एक्स रेस टू एनचं डिफरन्शिएशन आपण कसं काढतो? एन एक्स रेस टू एन मायनस वननं काढतो. वापरा फॉर्म्युला. संपलं उत्तर, झालं उत्तर, आलं उत्तर. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू फाईव्ह एक्स रेस टू फाईव्ह मायनस वन, बरोबर आहे. एन एक्स रेस टू एन मायनस वन, फाईव्ह खाली लिहिलं, वरी एन मायनस वन म्हणजेच काय? फाईव्ह मायनस वन. प्लस एक्स रेस टू वन बाय टू आहे म्हणजे खाली वन बाय टू, आणि एक्स रेस टू वन बाय टू मायनस वन, बरोबर आहे. वन बाय टू हे तुमचं काय आहे? एन आहे. एन मायनस वन करायचं आहे म्हणजेच वन बाय टू मायनस वन, बरोबर आहे. वन बाय टूमध्ये मायनस वन गेलं किती राहत असतं? हे येतं आहे ना का सांगू? येत नसेल तर सांगतो. वन बाय टू मायनस वन काय राहत असतं? टूनं इथं मल्टिप्लाय करा, तिरपा गुणाकार, म्हणजेच काय होईल? वन मायनस टू डिवाइड बाय टू. वन मायनस टू काय येत असतं? मायनस वन डिवाइड बाय टू. तिरपा गुणाकार शिकलात ना शाळेत? त्रिपा गुणाकार, ठीक आहे. ह्यानी ह्याला मल्टिप्लाय करायचं, इथं काय नाही म्हणजे वन असतं. ह्यानी ह्याला मल्टिप्लाय करायचं, वन मायनस टू लिहायचं वरी. दोघांमध्ये कोणतं साईन आहे? मायनस साईन आहे. म्हणून दोघांच्यामध्ये काय लिहायचं? मायनस लिहायचं. आणि हे येत नसतं काही काही मुलांना, ठीक आहे. त्यामुळे मला सांगावं लागतं. मग हे सॉल्व्ह करा, काय आलं मग हे? डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू फाईव्ह एक्स रेस टू फोर, पाचमधून एक गेलं चार राहिलं, प्लस वन बाय टू एक्स रेस टू मायनस वन बाय टू, ठीक आहे. आता ह्याला मी आणखी कसं लिहू शकतो बघा सर, एवढं बस झालं आणखी समजायचं नाही पुढं. समजतं असतं, नीट सांगितलं की समजतं. फाईव्ह एक्स रेस टू फोर, ठीक आहे, प्लस वन बाय टूला वन बाय टू, ठीक आहे. ह्याला मी वन बाय एक्स रेस टू वन बाय टू लिहितो. वन डिवाइड बाय एक्स रेस टू वन बाय टू. एक्स वरी होतं त्याला मी खाली लिहिलं, म्हणजे काय झालं? प्लस झालं, ठीक आहे. म्हणजेच
ह्याला मी आणखी कसं लिहू शकतो, 5x4 प्लस 1/2 x^1/2 ला मी काय लिहितो, मी रूट एक्स, x^1/2 ला काय लिहितो मी रूट एक्स, जसं मी इथे रूट एक्सला काय लिहिलं तर x^1/2, तसं उलट x^1/2 ला काय लिहिलं मी रूट एक्स, ठीक आहे. हे झालं तुमचं ॲडिशन. ॲडिशनमध्ये जर डिफरेन्शिएशन करायचं असेल तर प्रत्येक टर्मचं डिफरेन्शिएशन करत राहायचं, ठीक आहे. आता नेक्स्ट लिहा आता मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनचं डिफरेन्शिएशन कसं करायचं, जर टर्म जर मल्टिप्लिकेशनमध्ये दिल्या असतील तर. आता सपोज करा तुम्हाला जर कोणी म्हटलं मला डिफरेन्शिएशन करून दाखव एक्स साईन एक्स, मला जर डिफरेन्शिएशन दे म्हटलं एक्स साईन एक्सचं तर कसं करणार, तुम्हाला साईन एक्सचं डिफरेन्शिएशन माहिती आहे, वाय इज इक्वल टू साईन एक्स, तर डिफरेन्शिएशन काय येतं dy/tx, काय येतं कॉस एक्स, परंतु इथं काय आहे एक्स साईन एक्स आहे. एक्स साईन एक्स म्हणजे दोघांमध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. मग त्यावेळेस डिफरेन्शिएशन कसं करायचं बघा, एक मी पहिल्यांदा फॉर्म्युला सांगतो, वाय इज इक्वल टू यू व्ही, ठीक आहे. यू मीन्स एक टर्म झाली, व्ही मीन्स एक टर्म झाली, एक टर्म एक टर्म, ठीक आहे. मग ह्यांचं डिफरेन्शिएशन कसं करायचं, जर मल्टिप्लिकेशनमध्ये जर टर्म असतील तर त्याचं डिफरेन्शिएशन कसं करायचं, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन जसं तिला लिहिलं फर्स्ट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह काढायचं कुणाचा, सेकंड फंक्शनचा. हे तुमचं काय झालं फर्स्ट फंक्शन, आणि व्ही हे तुमचं काय झालं सेकंड फंक्शन, ठीक आहे. फॉर्म्युला काय म्हणतो, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, किंवा डिफरेन्शिएशन ऑफ सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शनचं डिफरेन्शिएशन, बरोबर आहे. हे सेकंड फंक्शन आहे तुमचं, त्या सेकंड फंक्शनचं डिफरेन्शिएशन करायचं, सेकंड फंक्शनचं डिफरेन्शिएशन. डिफरेन्शिएशन करायचं म्हणजे d/dx करायचं, ठीक आहे. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शन कोणतं आहे v आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. लक्षात फॉर्म्युला, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. समजलं काय म्हटलं मी ते, फॉर्म्युला तसंच लक्ष ठेवायचं, पहिलं फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, सोपं आहे एकदम, ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये वाय इज इक्वल टू एक्स साईन एक्स, ह्याच्यामध्ये हे तुमचं यू आहे आणि हे तुमचं व्ही आहे, बरोबर आहे. मग डिफरेन्शिएशन कसं करायचं बघा, dy/dx इज इक्वल टू काय म्हणते डिफरेन्शिएशन, फर्स्ट फंक्शन जसं तसं लिहून घ्यायचं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, बरोबर आहे. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शन काय आहे तुमचं साईन एक्स, त्यानंतर प्लस सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, बरोबर आहे. त्यानंतर बरोबर आहे असंच लिहिलं मी, फॉर्म्युला कट करतो. त्यानंतर बघा आता इजिकल टूला इजिकल टू, एक्सला एक्स, बरोबर आहे, एक्सला नाही हलवायचं. आता मला सांगा साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस एक्स प्लस, बरोबर आहे, वाय इज इक्वल टू साईन एक्स, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह dy/dx काय येत असतो कॉस एक्स. समजलं, हे वाय म्हणजे काय इथं साईन एक्स, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येत असतो कॉस, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येत असतो कॉस प्लस साईन एक्सला साईन एक्स, साईन एक्सला साईन एक्स. त्यानंतर एक्सचा डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो वन येतो, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येत असतो वन येत असतो, बरोबर आहे. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो वन, बरोबर आहे. मग इथं काय लिहिलं, मग एक्स कॉस एक्स प्लस साईन एक्स dy/dx, बरोबर आहे, dy/dx इज इक्वल टू एक्स कॉस एक्स प्लस साईन एक्स. समजलं, जर तुम्हाला फंक्शन
हे म्हणजे काय असतं तुमचं फंक्शन. जर फंक्शन जर तुम्हाला मल्टिप्लिकेशनच्या जर फॉर्ममध्ये दिलं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसं काढायचा, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. समजलं इथपर्यंत? आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, हे झालं सगळं, फक्त दोनच घेईल ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन. डिफरन्शिएशनचा फक्त मी फॉर्म्युला लिहून देईल, त्याचा काही यूज होणार नाही तुम्हाला, पण फॉर्म्युला राहू दे तुमच्याकडे, कारण पुस्तकात दिला आहे तुमच्या बोर्डाच्या, त्यामुळे फॉर्म्युला राहू दे तुमच्याकडे. त्याच्यावरती एवढं यूज नाही होणार. थर्डवरती, थर्ड काय तुमचं, डिव्हिजन. डिव्हिजन ठीक आहे. पहिलं काय तुम्ही बघितलं, ॲडिशनचं. सेकंड काय बघितलं तुम्ही, मल्टिप्लिकेशनचं. मल्टिप्लिकेशन पहिलं काय बघितलं तुम्ही, ॲडिशन. ठीक आहे, दुसरं मल्टिप्लिकेशन, तिसरं डिव्हिजन बघणार. डिव्हिजनचं बघा, सपोज तुम्हाला जर वाय इज इक्वल टू यू बाय वी दिलं असेल, जर तुम्हाला तुमचं फंक्शन जर डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये दिलं असेल तर त्यावेळेस तुम्ही डिफरन्शिएशन कसं करणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हे जे खालचं असतं ते अगोदर पहिल्यांदा लिहायचं वरी, आणि जे वरचं असतं त्याचं डिफरन्शिएशन घ्यायचं आणि मध्ये मायनस लिहायचं. ठीक आहे, त्यानंतर फॉर्म्युला बरोबर लिहितो, फॉर्म्युलाच फक्त लिहून घ्या. ठीक आहे, त्यानंतर जे वरचं असतं ते लिहायचं, मायनस देऊन वरचं लिहायचं, आणि जे खालचं आहे तर त्याचं डिफरन्शिएशन करायचं, डिवाइड बाय जे खालचं असतं त्याचं स्क्वेअर करायचं. समजलं? जर तुमचं दिलेलं इक्वेशन जर डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये असेल तर त्याचं डिफरन्शिएशन कसं करायचं, जे खालचं आहे त्या अगोदर लिहायचं, वरच्याचं डिफरन्शिएशन करायचं, मायनस वरचं लिहायचं, खालच्याचं डिफरन्शिएशन करायचं आणि खालच्याचं स्क्वेअर करायचं. समजलं? एक्झाम्पल घेतो, एकच घेतो, तुमच्या डोक्याला टेन्शन नको, एक्झाम्पल एकच घेतो. वाय इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय साईन एक्स. ठीक आहे, मग ह्याचं डिफरन्शिएशन कसं करणार बघा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स अशा फॉर्ममध्ये आहे, डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये. हे म्हणजे काय आहे तुमचं, एक्स आहे, आणि हे म्हणजे काय आहे तुमचं, साईन एक्स आहे. ठीक आहे, पहिल्यांदा काय घ्यायचं, खालचं घ्यायचं, बरोबर आहे. खालचं कोण आहे, साईन एक्स. साईन एक्स इंटू वरच्याचं डिफरन्शिएशन घ्यायचं, डी वाय बाय डी एक्स. वरी कोण आहे, एक्स, बरोबर आहे. एक्सचं डिफरन्शिएशन घ्यायचं, लक्षात. त्यानंतर मायनस जे वरचं आहे, वरी कोण आहे, एक्स, बरोबर आहे. वरी कोण आहे, यू आहे, इथं इथं कोण आहे, एक्स आहे, एक्सला एक्स. आणि खालच्याचं डिफरन्शिएशन घ्यायचं, खाली कोण आहे, साईन एक्स, आणि खाली खालच्याचं स्क्वेअर घेऊन टाकायचं, लक्षात. मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साईन एक्स. साईन एक्स, साईन एक्सला साईन एक्स लिहिलं, एक्सचं डिफरन्शिएशन, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, वन. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, वन, वनला वन, मायनस एक्सला एक्स. ठीक आहे, साईनचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स मीन्स डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन, साईनचं डिफरन्शिएशन किती असतं, कॉस एक्स. साईनचं डिफरन्शिएशन किती असतं, कॉस एक्स. एक्सचं डिफरन्शिएशन किती असतं, वन, आणि खाली साईन एक्सला, साईन एक्सला साईन एक्सचा स्क्वेअर. समजलं? हे झालं तुमचं आन्सर. अलशात डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले, सर्व फॉर्म्युले लक्षात ठेवा, अलशात, आणि ते व्यवस्थित अभ्यास करा, कारण हेच तुम्हाला पुन्हा सगळ्या चॅप्टरमध्ये हेच येणार आहे. वेक्टर सगळ्यामध्ये येणार आहे, डिफरन्शिएशन सगळ्यामध्ये येणार आहे, इंटिग्रेशन सगळीकडेच येणार आहे. त्यामुळं फॉर्म्युले लक्षात ठेवा, एक दोन एक्झाम्पल सॉल्व करा, समजून जाईल. ठीक आहे, नीटमध्ये ह्याच्यावरती क्वेश्चन नाही विचारत, परंतु ह्याच्यावर ह्या कन्सेप्टवरती सगळे प्रॉब्लेम विचारतात. अलशात डिफरन्शिएशन काढणं म्हणजे काय काढणं, एखाद्या पॉईंटचा स्लोप काढणं. काय बघितलं आपण, सपोज ही जर लाईन दिली असेल, ठीक आहे, ह्या लाईनवरती ह्या पॉईंटचं जर मला स्लोप काढायचा असेल तर ह्या पॉईंटचं डिफरन्शिएशन काढावं लागतं. एखाद्या पॉईंटचं जर मला स्लोप काढायचा असेल तर त्या पॉईंटचं मला काय करावं लागतं, डिफरन्शिएशन घ्यावं लागतं, बरोबर आहे. ह्या पॉईंटचं जर मला स्लोप काढायचं असेल तर त्या पॉईंटचं मला डिफरन्शिएशन घ्यावं लागतं. एखाद्या लाईनचं स्लोप काढण्यासाठी डिफरन्शिएशनचा यूज होतो.
समजले इथपर्यंत अलशाद, हे झालं तुमचं डिफरेंशिएशन. ह्याच्यानंतर तुमचं इंटिग्रेशन होईल, की जे डिफरेंशिएशनच्या उलटं असतं, बरोबर आहे. आणि तुमचा हा चॅप्टर संपल, अभ्यास करत राहा.